नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक सविस्तर बातमी पाहूयात. अंधेरीपूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र अद्यापही त्यांच्या पालिका नोकरीचा राजीनामा बीएमसीनं स्वीकारलेला नाही आणि याच कारणामुळे आपल्या नोकरीचा राजीनामा न देताच त्या निवडणूक लढवत आहेत असा आरोप केला जातोय. तर सर्व सोपस्कार पूर्ण करूनही प्रशासन राजीनामा मंजूर करत नाहीये असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केला जातोय. या सर्व आरोप प्रत्यारोपांनंतर ऋतुजा लटके यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे आणि त्यांनी प्रशासनाला राजीनामा मंजूर करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेवरती आज तातडीची सुनावणी होणार आहे.